माता हीच जगाची उद्गाता या न्यायाने विश्व मांगल्य सभा या राष्ट्रीय कार्याची स्थापना 10 वर्षांपूर्वी झाली आहे. संपूर्ण भारतामध्ये आपला विचार घरोघरी पोहोचवण्याचं कार्य विश्व मांगल्य सभा करते आहे. विठ्ठल मंदिर LIC कॉलनी मोतीनगर येथे विदर्भ प्रांताच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसंच विश्व मांगल्य संवादिनी या त्रैमासिकाचा विमोचन सोहळा 22 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. मी कुमारी गायत्री मोहन लोंटे, विश्व मांगल्य सभेची विदर्भ प्रांत संघटन मंत्री. विश्व मांगल्य सभा हे महिलांचं संघटन राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून घराघरामध्ये उंबरठ्याच्या आत एक सुसंस्कारित आणि सक्षम माता निर्माण करण्याच्या उद्देशाने गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहे. आज 10 वर्षांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, वाराणसी, दिल्ली अशा 7 प्रांतांमध्ये बघता बघता कार्याचा विस्तार झालेला आहे. आज कार्याचा उगम कार्याची गंगोत्री म्हणून एक सुरुवात विदर्भ प्रांतापासूनच झाली असून विदर्भ प्रांत कार्यालय अमरावती येथे LIC कॉलनी मोतीनगर विठ्ठल मंदिर येथे विदर्भ प्रांत कार्यालयाची स्थापना झालेली आहे. येत्या 22 डिसेंबर 2019 रविवार रोजी विदर्भ प्रांत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य परमपूजनीय श्री जितेंद्रनाथजी महाराज, त्याचप्रमाणे सभाचार्य परमपूजनीय मायाबाई, तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय सुरेशजी हावरे, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी नलिनीताई हावरे, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, कुलगुरू अमरावती विद्यापीठ,